समूहातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शिवारातील संलग्न भौगोलिक क्षेत्रात सामूहिक शेती करणे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गट शेतीला प्रोत्साहन करण्याकरिता योजना सुरू करण्यात आली होती व त्याला 400 कोटीचे सहाय्य करण्यात आले होते, परंतु महाविकास आघाडी सरकारने ही योजना बंद पाडली असे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले. शेतकऱ्यांना त्यांचे पैसे तातडीने देण्यात यावे असे डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये गट शेतीला सबलीकरण करण्याकरता आणि प्रोत्साहन देण्याकरता योजना सुरू करण्यात आली होती आणि 400 कोटी रुपये या गटांना सहाय्य केल्या जाणार होते आणि त्यापैकी 200 कोटी रुपये 2017-18, 2018-19 आणि मुदतवाढ 2021 पर्यंत दिल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीसांच्या काळात गट शेतीला शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आले. परंतु देवेंद्र फडणवीसांचं सरकार गेलं, उद्धवजी ठाकरे यांचं सरकार आलं आणि यांनी ही योजनाच बंद पाडली. म्हणजे तेव्हापासनं खऱ्या अर्थाने 20% पैसे शेतकऱ्यांनी गुंतवलेले होते, 20% कर्ज घेतलं होतं आणि 60% अनुदान जे अगोदरच मंजूर केलेलं होतं ते 100 कोटी रुपये अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये गेलेले नाही आणि त्यामुळं गटांनी सर्व कामं केलेले आहे, पैसे खर्च झालेले आहे, बँकेचं कर्ज आहे, जगाव की मराव ही समस्या, ही विवंचना त्यांच्यापुढे आहे, परंतु या सरकारला जाग येत नाही. मी आता कृषी सचिव डवले साहेबांशी बोललो, ते म्हणे मला माहीत आहे मी यावर तातडीनं उपाययोजना करतो, परंतु अजूनही कृषी मंत्र्याचं लक्ष नाही, पाहू करू असे उत्तरं दिल्या जातात आणि म्हणून तातडीनं हे सर्व पैसे शेतकऱ्याच्या गटाच्या खात्यात टाकण्यात यावे ही मागणी मी करतो आहे.